नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी चॅनलवर तुम्ही स्वागत. आज मी तुम्हाला रसरशीत असे शेवलाडू दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत. पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाही, तुमचं काही नुकसान होणार नाही. तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक वाटी आणि ही दुसरी वाटी. आता हे सगळं प्रमाण एकाच वाटीच्या मापाने घेणार आहे मी. तुम्ही कोणतंही एकच भांडं वापरायचं. बेसन पीठ एकदम स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे. यामध्ये एकदम चिमटभर असं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आता याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे. आपण पाण्याचं प्रमाणही पाहिजे किती लागणार आहे. तर एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ पीठ. तिथं एक वाटी पाणी घेतलेलं तर अर्धी वाटीपेक्षा जास्त असं पाणी लागलेलं आहे, म्हणजे पाऊणवाटी इथं पाणी लागलेलं आहे, अर्धी वाटीपेक्षा कमी शिल्लक राहिलेलं आहे. 2 वाटी बेसन पिठाला 1/4 वाटी पाणी. हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं हे बेसन पीठ भिजून घेतलेलं आहे. आता इथं मी शेवची बारीक प्लेट नाही अशी थोडीशी जाड अशी प्लेट घेतलेली आहे. त्या साच्याला आतमधून तेल लावून घ्यायचं, म्हणजे शेव पडायला एकदम सोपं जातं. व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता या साच्यामध्ये मिश्रण भरायचं. तर तेल तापायला ठेवलेलं आहे, गॅसच्याच मोठीच ठेवलेली आहे. थोडंसं मिश्रण टाकून पाहिजे यामध्ये. टाकलेलं मिश्रण वरती आलेलं आहे. गॅसच्याच कमी करायची. यामध्ये शेव काढून घ्यायची. हे बुडबुडे कमी होऊ द्यायचे गॅसच्याच. थोडे वाढवायची आता शेव टाकल्यानंतर. ती शेव कमी आचर नाही तळायची, मोठ्या आचर फक्त टाकण्यापुरतं गॅसच्याच वाढवायची. पालथे करून घ्यायचं आणि कडक होण्याच्या अगोदरच आता काढून घ्यायचं. बुडबुडे कमी झालं की लगेच काढून घ्यायचं आणि नंतर गॅसच्याच कमी करायची. शेव तळून झालेली आहे ही, तर बाजूला काढून घेऊ. तर परत दुसऱ्या वेळेस टाकताना गॅसच्याच कमी ठरलेली आहे. अशीच आता ही सगळी शेव बनवून घेऊ आपण. शेव तळून झालेली आहे, गॅस बंद करून टाकायची. थोडं ती तळून घ्यायची अगोदर. अजिबात कडक नाही, एकदम लुसलुशीत अशी शेव. आता यामधली थोडीशी शेव सुरुवातीला ओबडतोबड अशी मिक्सरला फिरून घ्यायची. आता इथं काही शेव अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, शेव दिसायला पाहिजे यासाठी. आता ही बाकीची जी शेव शिल्लक आहे ती एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायची. मिक्सरला अशी बारीक करून घेतलेली आहे. आता हे दोन्ही एकत्र करून घेऊ. एकत्र केल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. पाक तयार करून घेऊ. आता इथं 2 वाटी बेसन पिठाला तर ही 1 वाटी आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त 1/4 वाटी असं 1 वाटी आणि 1/4 वाटी साखर अशी पसरून घ्यायची. तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर साखर बुडवल्यावर पाणी टाकायचं यामध्ये घ्यायचे. यामधली पूर्ण साखर विरघळलेली आहे. त्यांच्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसंच पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असं थेंब टाकायचं. आणखी तयार नाही झालेलं पाक पूर्ण असं टाकल्यानंतर विरघळून जाते. आता इथं आपल्याला एकदम गोळी बंद पाक नाही करायचं. आता पाण्यात ठेवल्यानंतर एक जागे असं बसलं पाहिजे. एवढंच असं पाक बनवून घ्यायचं. आणखी एक दाखवते. हे थेंब टाकल्यानंतर एक जागी बसत आहे, पाण्यातून असा वेगळा होत आहे. एवढंच पाक बनवायचं, जास्त गोळी बंद पाक नाही बनवायचं. हे पाणी वेगळं होतं आणि हे पाक वेगळं होतं. आता हे मिश्रण आहे ते टाकून द्यायचं यामध्ये. गॅसच्याच कमी ठेवून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. ते इथं मी तूप घेतलेलं आहे, तर 2 चमचे तूप टाकणार आहे. तूप टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
आता ही बाजूने जागा सुटत आहे, गॅस बंद करून टाकायचा। आता हे गॅस बंद केलेला आहे, गॅस बंद केल्यानंतर हे असं थांबायचं नाही, हे पूर्ण मिक्स करत राहायचं। यामध्ये वेलची पूड टाकायची, वेलची पूड टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं। हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, हे काही वेळासाठी झाकून ठेवायचं आणि अधूनमधून चेक करायचं, मिक्स करून घ्यायचं। लाडू वळवता येतील एवढं कोमट होऊ द्यायचं। आता हे मिश्रण हात लावता येईल एवढं थंड झालेलं आहे आणि मी अधूनमधून असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। इथं मी 2 चमचे तूप असं विथळून घेतलेलं आहे, हे टाकायचं। यात तुम्ही तुमच्या आवडीचे काजू बदाम काही पिस्ते काही टाकू शकता, मी प्लेनच ठेवणार आहे। ते पूर्ण मिक्स करून द्यायचं। आता लाडू वळून घेऊ, तुम्हाला जे आकाराचे लागतात त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे। आता पहा एकदम सहजाचे हे लाडू वळवता येतात, तर हे सगळे असेच बनवून घेऊ। छान असे लाडू तयार झालेले आहेत, बांधून झालेले आहेत। तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते कसे छान असे लाडू बनलेले आहेत। तुम्हाला एकदम जवळनं दाखवते, एकदम सुके नाही, एकदम रसरशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत। तर नक्की बनवा माझ्या सोप्या पद्धतीने छान असे शेवलाडू, लाडूही म्हणतात याला। आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा।